निमित्ताने मला बोलायची संधी मिळालेली आहे. पण मुकुल पाटीलमध्ये एक दोन वर्षापूर्वीचं जर पाहिलं तर गावात सरपंच कोण आहे ते सुद्धा मला माहीत नसेल. पण गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या काळात मला ते जाणवलं की इथं दारूचे प्रचंड धंदे वाढलेले होते, ते सगळ्या गोष्टी होत्या. त्यावेळेस मी वेगवेगळ्या लोकांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की ही दारूची विक्री गावात बंद झाली पाहिजे. याचं मुख्य कारण हे आहे की दारूबंदीची परंपरा असलेली आपलं गाव आहे, त्याच्यामुळे आम्ही फार मोठ्या प्रमाणात तरुण व्यसनाधीनतेकडे वाटचाल करत आहे. या संदर्भात सगळ्या लोकांना भेटल्यानंतर, कामाला सुरुवात केल्यानंतर काही वेगवेगळे अनुभव मला आले. त्या अनुभवानुसार मला असं वाटलं की ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा सरपंच चांगले पाहिजेत, वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी चेअरमन वगैरे की चांगली लोकं असली पाहिजेत, तरच हे शक्य आहे. म्हणून ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये आम्ही हस्तक्षेप केला. माननीय लक्ष घातलं की गाव ही आमची पण जबाबदारी आहे आणि ह्या जबाबदारीची जाणीव ठेवून आपण इतके दिवस दुर्लक्षित राहिलेला प्रश्न जो होता तो कार्यान्वित केला आणि त्या कामात आम्हाला यश आलं. पण एक थोडीशी खंत ह्या गोष्टीची राहिली की गावातलीच काही लोक अशी होती की ते दारूबंदीची सगळी प्रक्रिया राबवत असताना जेव्हा दारू विकणाऱ्यांनी आमच्यावर केसेस केल्या आणि आम्हाला जेलमध्ये कसं टाकता येईल जेणेकरून हा संघर्ष थोडासा कमी होईल या दृष्टीने प्रचार करत असताना गावातलीच काही लोक अजून दारू विकत होते आणि हे दारू विकत राहणारी जी लोक होती ती त्या काय भावनेने विकत होती. जेव्हा आम्ही संघर्ष तर आमचा काय होत होतो 2-4 महिन्याचे कोर्ट केसेस, रोजचं पोलीस स्टेशन, हायकोर्ट या सगळे गोष्टी काकांना माहिती आणि राजूदादा आहेत, तुमची सोनवणी आहेत, ती सगळी लोक ह्या परिस्थितीला साक्षीदार आहेत की त्यावेळेस किती संघर्षाचा काळ होता आणि त्या काळात सुद्धा यांना काही यश मिळणार नाही आणि आपल्याला काही फरक पडत नाही या भावनेने दारूचे धंदे गावात चालू होते. जेव्हा दारू विकणाऱ्यांना कोर्टाने शिक्षा देऊन काही काळासाठी जेलमध्ये टाकलं, यांच्या नाड्या आवळण्यात आम्हाला यश आलं तेव्हा घाबरून यांनी धंदे बंद केलेले आहेत. हे सगळे डुप्लिकेट समाजसेवक आहेत, हे आता मतदारांच्या समोर येणार त्यावेळेस आणि परत एकदा म्हणणार आम्हाला मतदान करा, आम्हाला गावाचा विकास करायचा आहे. यांचा विकास हा डुप्लिकेट अजेंडा आहे. आता काल परवा वर्षातलं मी पाहिलं कुणीतरी पाठवलं होतं की भ्रष्टाचार मुक्त सोसायटी करण्यासाठी आम्हाला ते आता त्याचं नाव माझ्या फोनमध्ये सेव्ह नसल्यामुळे मला माहीत नाही तो कोणाचा मेसेज होता. भ्रष्टाचार मुक्त सोसायटी करण्यासाठी शेतकरी पॅनलला निवडून द्या. आता जी लोक शेतकरी पॅनल ज्यांनी बनवलंय तीच लोक मागचे 10 वर्ष सोसायटीत होती. मग भ्रष्टाचार कुणी केला? केलेलंच नाही. त्यांनी कारभार केला. इथून पुढची लोक चांगला कारभार करतील. पण यांच्याकडे हे डुप्लिकेट स्वयंसेवकांकडे समाजसेवकांकडे सांगायला कसलाही मुद्दा नाही. म्हणून ते आता लोकांना सांगणार भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आमची लढाई आहे. मग भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाईची तुमची एवढी तळमळ आहे तर दारूबंदीच्या वेळेस आम्ही लढत होतो त्यावेळेस यायचं ना आमच्या बरोबर. मग पाहिलं असतं आम्ही किती तळमळ आहे तुम्हाला. आणि हे बोलताना आणि या प्रवृत्तींना विरोध करताना मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. त्याच्यामुळे त्यावेळेस पण विरोध केला, त्यावेळेस पण केला. आणि दुसरी एक म्हणजे समाजविघातक प्रवृत्ती आहे गावात मला पाहायला मिळाली, ती म्हणजे अशी की पिंटू सोनवणींना जेव्हा सरपंच आम्ही केलं ते त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर ते दिलेलं आहे. आणि त्या नंतर आता कसं आहे राजकारणात आपण खेळाडू वृत्तीने खेळलं पाहिजे. कालपर्यंत एक सामना चालला होता, एक जण जिंकला त्याचं अभिनंदन करून त्याच्या पाठीशी उभं राहणं हे इतर सगळ्या व्यवस्थेचं काम आहे. ते न करता मराठा वर्गाला आलेलं आरक्षण ओबीसीला दिलं असं जातीयवादी विष गावात चालवण्याचा प्रयत्न करणारी सुद्धा माणसं त्या गावात आणि त्या प्रवृत्तीला सुद्धा आमचा ठणकून विरोध आहे. आणि हे हा विरोध इतका सक्षम आहे की आम्ही घराघरापर्यंत या इलेक्शनमध्ये जाणार आणि लोकांना सांगणार की ह्या दोन प्रवृत्ती म्हणजे गावात आवेत ते धंदे करणे, जातीयवादी विष कालवणे, या दोन्ही प्रवृत्तींचा पराभव आपल्याला या इलेक्शनच्या माध्यमातून करायचं. सोसायटीचं काही कोणी चालवून ते चालवतील की त्यांना हे पण चालू शकतील. पण इथून पुढे आदर्श गाव डिंगोरे हा आपला संकल्प आहे आणि त्या आदर्श गाव डिंगोरे बनवण्याच्या संकल्पाने प्रेरित होऊन आपण हे काम करतोय. आणि हे काम करत असताना जेवढ्या वाईट प्रवृत्तीमध्ये येतील त्यांचा सखोल समाचार घेतला जाईल हे निश्चित आहे. अजून एक प्रवृत्ती आहे की सार्वजनिक वापराच्या ज्या जागा आहेत गावातल्या त्या बळकवायच्या. गावातल्या 10-15 चांगल्या प्रतिष्ठित नागरिकांवर खोट्या केसेस करायच्या, त्यांना कोर्टात उभा करून जेरबंद करण्याचा प्रयत्न करायचा आणि सार्वजनिक वापराच्या विधीच्या जागा बळकवायच्या, पुन्हा इलेक्शनला पंपन भरायचे. हे जे धाडस या वाईट प्रवृत्तीच्या लोकांचं होत आहे
त्याच्या विरोधात त्यावेळेस आपण म्हणजे ग्रामपंचायतीसाठी इलेक्शन लाईन आपण तसंच केलं. कोणी जर एखादा विशिष्ट व्यक्ती चुकीच्या मार्गाने जात असेल त्याला संपूर्ण विरोध केला आपण, आणि म्हणून या इलेक्शन मधला विरोध हा वैचारिक विरोध आहे की आपल्याही सगळ्यांनी ध्यानात घ्या. कुठल्याही प्रकारची द्वेषभावना या इलेक्शनच्या माध्यमातून समाजात पसरणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला प्रचार करायचा. आणि म्हणून आत्ता इथं जेवढी पण लोक आहेत त्यांना खेडेदादांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे विनंती आहे की आत्ता आपण 200-300 लोक प्रत्येक माणूस 3 माणसांपर्यंत पोहोचला तर 13-13 सदस्य निवडून आणणं हा पण आपला अजेंडा आहे. एक सुद्धा उमेदवार आपला पडल्यानंतर हे निवडून आल्यानंतर जे गावातले उमेदवारांना घेऊन आणि यांचा चेअरमन कोण निवडायचा जे ते ठरवतील ते सगळ्यांनी मान्य करा. चुकून एखाद्या उमेदवारास जर पराभव स्वीकारावा लागला तर त्यांनी पुन्हा हे सांगायचं नाही की यांनी सगळ्यांनी मिळून मला पाडलंय ना, हे पण आजच क्लिअर आहे. असं एक भावनेने गावाच्या एकात्मिक विकासासाठी हा पॅनल इथून पुढच्या काळात काम करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.